गेले 2 दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरण 50% भरले आहे। धरणातून भोगावती नदीपात्रामध्ये 1300 क्युसेस पाण्याचा विद्युत ग्रहातून विसर्ग सुरू आहे। राधानगरी धरणावरती पर्यटकाचाही ओघ वाढला आहे। राधानगरी धरणाचे अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांच्याकडून। राधानगरी तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काल दुपारपासून पाऊस मुसळधार सुरू असल्यामुळे राधानगरी धरण ही आता 50% इतके भरले असून आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की राधानगरी धरण ही 50% भरले असून धरणाची पाणी पातळी ही 320.16 इतकी आहे। तर गतवर्षी 17 जुलैला हे 50% धरण झालं होतं, यावर्षी 3 दिवस अगोदरच 50% धरण भरलेलं आहे। तर धरण गेल्या मागील 8 तासामध्ये 89 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून 1 जूनपासून 1617 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। तरी आत्ता भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग 1300 क्युसेसने सुरू आहे। तरी प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। BPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील।